बारणे तालुक्यातील सुपे भाळवणी औद्योगिक वसाहतीसह मोठे व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर वीज चोरी करतात. या वीज चोरीमुळे वीज वितरण कंपनीला होणारा तोटा सर्वसामान्यांकडून अधिभाराच्या स्वरूपात वसूल केला जातो. सर्वसामान्य वीज ग्राहकांची ही एक प्रकारची लूट आहे. ही लूट थांबवण्यासाठी तालुक्यातील वीज चोरीला आळा घालावा अन्यथा बारणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष वसीम राजे यांनी दिला आहे. या संदर्भात वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत अडबाई यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सनी थोरात, संदीप नगरे, रियाज राजे, अविनाश औटी आदी उपस्थित होते. मोठ्या कंपन्या जी वीज चोरी करतात त्या वीज चोरीचे पैसे सर्वसामान्य ग्राहकांकडून वसूल केले जातात. त्या संदर्भात जे निवेदन देण्यात आले त्या निवेदनात म्हटले आहे की सुपे भाळवणी येथील औद्योगिक वसाहतीत अनेक उद्योजक मोठ्या प्रमाणावर वीज चोरी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तालुक्यातील काही बडे व्यावसायिकही मोठ्या प्रमाणावर वीज चोरी करत असल्याच्या तक्रारी वीज वितरण कंपनीकडे करण्यात आलेल्या आहेत. वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने वीज चोरी होत असल्याने या तक्रारींची दखल घेतली जात नाही. वीज चोरीमुळे वीज वितरण कंपनीला होणारा तोटा सर्वसामान्यांकडून अधिभाराच्या स्वरूपात वसूल केला जातो. हा सर्वसामान्यांना घरगुती वीज ग्राहकांवर होणारा अन्याय आहे. एकीकडे उद्योजक बडे व्यावसायिक वीज चोरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नफा कमवतात तर दुसरीकडे सर्वसामान्यांना अधिभाराच्या स्वरूपात भूर्दंड सहन करावा लागतो. सर्वसामान्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी तालुक्यातील उद्योजक बड्या व्यावसायिकांकडून होणाऱ्या वीज चोरीला आळा घालावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.